पोलीस स्टेशनच्या DB पथकाला माहिती मिळाली होती की मार्केटमध्ये कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर मार्केटमध्ये एक इसम बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार आहे. सदरच्या माहितीवरून DB पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वाघ यांनी आणि त्यांच्या पथकाने एका इसमाला ताब्यात घेतलं आणि त्याचा सर्च केला असता त्याच्याकडे 13,000 रुपयाच्या 500, 200 आणि 100 रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा मिळून आल्या. प्रथमदर्शनी त्या बनावट असल्याचे दिसून आलं. त्या अनुषंगाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला अटक करण्यात आलेला आहे. सध्या तो पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहे. ₹500 छोट्या चलनाच्या नोटा वापरत आणायच्या, 500, 200, 100 रुपये, आणि त्या नोटा त्याच्या अगेन्स्ट फळं विकत घ्यायची किंवा काहीतरी छोटी वस्तू विकत घ्यायची आणि बाकीचे पैसे सुट्टे करून घ्यायचे. अशा प्रकारे तो त्या चलनात मार्केटमध्ये वितरित करत होता. हा अंकुश सिंग नावाचा दिल्ली येथे राहणारा इसम आहे. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आत्तापर्यंत काही मिळून आला नाही, पण त्याचा तपास केला त्याला त्याने ते दिल्ली येथे एका इसमाने दिल्याचं त्याने सांगितलेलं आहे. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.